नमस्कार मित्रांनो, मी सदानंद राठे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कोरोना येऊन आता वर्ष व्हायला आलं, सगळे चेंज दिसतोय. आताच मी आता एकाच कॉर्पोरेट ऑफिसला मी आता गेलो होतो, तर त्या ठिकाणी वगैरे सगळं ऑफिस जेवढं एवढे करोडो खरबो रुपयांचे ऑफिस आज सगळे ओस पडलेले दिसतात. तर आता नवीन कन्सेप्ट कोरोनाने आणली ना की वर्क फ्रॉम होम, त्याच्यामुळे सगळीकडे बघावं ना, तिकडे जिकडे तिकडे जावं ना, तिकडे एकदम सन्नाटा पसरलेला आहे. पण मित्रांनो लक्षात घ्या, सगळ्यांच्या खिशात पैसे येतात आहेत, पण वर्क फ्रॉम होम असल्यामुळे सगळेजण घरातनं काम करतात आहेत. मग आता किती कोरोनाने बदललं आहे बघा. बरं, दुसरी गोष्ट, कोरोनाने चांगल्या चांगल्या सवयी पण लावल्यात. मास्क लावा, हात धुवा, सॅनिटायझरने हे करा, आपलं स्वच्छता करा, हे सगळं काय चांगलं झालेलं आहे. आणि हे जे सवयी लागलेलं आहे तुम्हाला मित्रांनो, तुम्ही अजिबात विसरू नका. ह्या सगळ्या ज्या सवयी आहे कोरोनाने लावल्यात, आणि ह्या इरिव्हर्सिबल, कधी रिव्हर्सिबल नाही होणार. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो, कोरोनाने ज्या चांगल्या सवयी लावल्यात त्या बऱ्यापैकी आहेत. आणि ह्याच्यापुढे आणि काय काय वेगळ्या प्रकारचे काय बदल होतील ते काय सांगता येण्यासारखे नाही त्या मात्र. पण मी तर एकदम चाट पडलो बघतो आहे, ऑफिस सगळी बंद आहेत सगळे. तर मित्रांनो, आता तुम्ही पण वर्क फ्रॉम होम अशा काही गोष्टी करता येतील अशा ह्याच्यावर तुम्ही जास्त विचार करा. कसा धंदा चांगला करता येईल, कसं चांगलं कमवता येईल, घरातून कसे पैसे कमवता येतील, कसा एखादा धंदा एस्टॅब्लिश करता येईल ते बघा. आज बघा ना, कॉर्पोरेट ऑफिस म्हणजे काय झालं काय, खरबोची संपत्ती. आणि त्याच्यामध्ये आज कोण काम करायला माणसं नाहीत. आणि जो मालक आहे तो घरी बसला आहे, कमवतो आहे. ज्याने ज्याने भाड्याने घेतलेली ऑफिस ती ओस पडली आहेत, काय फायदा. म्हणजे आज प्रॉपर्टीमध्ये पैसा टाकून पण फायदा नाही. मी सांगतो तुम्हाला की आज जशी जसा जसा नेचर बदलतं तसे तुम्ही बदला, आणि बदललात तर तुमचं सगळं चांगलं होईल मित्रांनो. आणि मी हा जो व्हिडिओ मुद्दाम का करतो, मी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आलो आहे. आणि हे कॉर्पोरेट ऑफिस बघा, जरा कॅमेरामन तुम्ही जरा फिरवा, जरा बघा कॉर्पोरेट ऑफिस बघा. इकडे कोण दिसत नाही, सगळे सगळा सन्नाटा पसरलेला आहे. आणि हे सगळं जे वगैरे बघायला गेलं की असं वाटतं की गावात आलो आहे की काय. म्हणून तुम्हाला सांगतो की आज अशी परिस्थिती एकदम डेंजर झालेली आहे. म्हणून तुम्हाला सांगतो हे आता जे चालू नाही होणार ना लवकर, म्हणून तुम्ही आज घरात बसून ना काहीतरी नवीन विचार करा आणि नवीन काहीतरी संकल्पना राबवा. नाहीतर हे ना तुम्ही पण खूप गरीब व्हायला वेळ लागणार नाही. तर मित्रांनो, आता आता जे मी बोललो होते तेवढंच एक मजा म्हणून एक व्हिडिओ बनवला आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार नाही आवडणार ते मला माहीत नाही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, आणि मी आज एवढे चार शब्द बोलून मी माझी विश्रांती घेतो. जय हिंद, वंदे मातरम.